राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर आता शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीची लढाई देखील निवडणूक आयोगाच्या दारात गेली आहे. अशातच दोन्ही गटांकडून आता पक्ष बांधणीसाठी पावलं टाकण्यात येत आहेत. अजित पवारांनी मंत्रालयाच्या समोर पक्ष कार्यालय सुरू केल्यानंतर आता दुसरं कार्यालय शिंदेंच्या ठाण्यात सुरू केलं आहे. या कार्यालयाचा उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला. अजित पवारांनी जरी निवडणूक आयोगाला दिलेल्या कागदपत्रांमध्ये स्वतःला पक्षाचा अध्यक्ष म्हटलं असलं तरी शरद पवारच आपले नेते आहेत ते असं वारंवार सांगतात. आता शरद पवारांनी माझा फोटो वापरू नका असं सांगूनही ठाण्याच्या कार्यालयात अजित पवारांकडून पवारांचे फोटो लावण्यात आले. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर माझा फोटो वापरू नका अशी तंबी शरद पवारांनी अजित पवारांना दिली होती. असं असताना देखील अजित पवार गटाकडून पवारांचे फोटो लावण्यात येत आहेत. जाहीर कार्यक्रम असो की कुठला मेळावा, अजित पवार गटाचे नेते शरद पवारांचा फोटो लावतात. त्याचबरोबर शरद पवारच आमचे विठ्ठल आहेत असं देखील त्यांच्याकडून सांगण्यात येतं. आता पक्षात फूट पडल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये देखील दोन गट पडल्याचं चित्र आहे. पुण्याच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयातून अजित पवारांचा फोटो देखील काढून टाकण्यात आला होता. त्याचबरोबर दिल्लीच्या कार्यालयात देखील अजित पवारांसोबत गेलेल्या नेत्यांचे फोटो काढून टाकण्यात आले होते. असं असताना आता अजित पवार गटाकडून शरद पवारांचा फोटो लावण्यात येतोय. फोटो लावण्याबाबत अजित पवार काय म्हणाले तुम्हीच पहा. एकीकडे कार्यालयामध्ये फोटो लावण्यात आले शरद पवारांचा, एकीकडे सुप्रिया असेल शरद पवार म्हणत की माझा फोटो कार्यालय असेल. अजून देखील एक मिनिट, पवार साहेबांनी त्यांचं मत व्यक्त केलं. शेवटी आम्ही सगळेजण साहेबांच्याकडे बघून, चव्हाण साहेबांच्याकडे बघूनच राजकारणामध्ये आलो. मी ज्यावेळेस खासदार झालो त्यावेळेस एक मिस्टर क्लीन म्हणून राजूजींची प्रतिमा होती. त्यांच्याच काळामध्ये ते अध्यक्ष असतानाच मला खासदारकीचं तिकीट मिळालं. शेवटी प्रत्येकाला जे श्रद्धास्थान असतं त्या श्रद्धास्थानाचा आदर करता आज माझ्या कार्यालयात पण फोटो आहे, आज माझ्या घरी पण फोटो आहे. त्याच्यामध्ये तुम्ही नका मला जाऊन घेऊ. आणि त्यांनी त्यांची भूमिका मांडली, आम्ही ती ऐकली, आम्हाला जे योग्य वाटतं ते आम्ही करतो. आता यापुढे शरद पवार पुन्हा तंबी देतात की अजित पवार गट फोटो लावणं बंद करतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका.